नमस्कार बालमित्रांनो, आज मी जी बोधकथा तुम्हाला सांगणार आहे तिचं नाव आहे उंदराचा सावधपणा। एक घनदाट जंगल होतं। जंगलात कैक वर्षाचे पुराने वृक्ष होते। त्या मोठ्या वृक्षांना अनेक ढोली होत्या। या ढोली म्हणजे बऱ्याच प्राण्यांच्या पक्ष्यांच्या वास्तव्याचे ठिकाण होते। असेच एका झाडाच्या ढोलीमध्ये ससा, मुंगोस, घुबड, मांजर आणि उंदीर इत्यादी एकमेकाचे शत्रू असलेले प्राणी राहत असत। हे सर्व प्राणी एकमेकांना घाबरत असत। त्यामुळे शिकारीसाठी ढोलीतून बाहेर पडताना एकमेकाची चाहूल घेत सावधतेने ते ढोलीतून बाहेर पडत असत। एक दिवस त्या जंगलात एक शिकारी आला। त्याने ह्या मोठ्या वडाच्या झाडाखालीच आपले जाळे टाकले। आसपास कोणी नाही हे पाहून मांजर आपल्या ढोलीतून बाहेर पडली आणि शिकाऱ्याने टाकलेल्या जाळ्यात अडकली। तिचा आवाज ऐकून उंदराने आपल्या ढोलीतून मांजर अडकल्याचे पाहिले। शत्रू असली तरी रोज शेजारी राहत असल्यामुळे त्याला वाईट वाटले। तो बिळातून बाहेर आला। त्याने जाळे कुरतडले आणि मांजराला सुखरूप बाहेर काढले। मांजर बाहेर आल्यावर म्हणाले, तू माझा जीव वाचवलास तेव्हा आजपासून आपलं शत्रुत्व संपून मी तुझ्याशी मैत्री करार करणार आहे। यावर उंदीर हसला आणि निघून गेला। दुसऱ्या दिवशी मांजराला भूक लागली। त्याला उंदराची आठवण झाली। उंदराच्या खाण्याच्या उद्देशाने त्याच्या बिळाजवळ येऊन ती त्याला प्रेमाने हाका मारायला लागली। त्यावर उंदीर बिळातूनच म्हणाला, कालच्या संकटापुरते आपण मित्र होतो, आजपासून तू आणि मी पुन्हा शत्रूच राहणार आहोत। हे वाक्य ऐकून बिचारा मांजर त्या ठिकाणाहून निघून गेलं। या गोष्टीतून काय बोध मिळाला मित्रांनो? तर बोध असा मिळाला, शत्रूवर फार विश्वास टाकू नये। आवडली ना बोधकथा? नक्की आवडली असेल। अशाच नवीन नवीन बोधकथा तुम्हाला मी रोज सांगणार आहे बरं का बालमित्रांनो। चला तर मग थांबूया। ओके,